हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही जर कॉपी लवर असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज आपण इथे कॅफे स्टाईल एकदम फोमी अशी कॉफी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत शिवाय ही कॉफी बनवण्यासाठी आपण कोणत्याही महागड्या बीटरचा वापरसुद्धा करणार नाही आज आपण इथे मिल्क फ्लॉटर किंवा ज्याला आपण कॉपी बिटर असंसुद्धा म्हणू शकतो त्याचा वापर करून एकदम फोमी अशी कॉफी घरच्या घरी बनवणार आहोत त्याचबरोबर या मिल्क फ्लॉटरचा रिव्ह्यूसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की हा मिल्क फ्लॉटर आपल्या किचनसाठी उपयोगी आहे की निरुपयोगी आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हा हंगसिन या कंपनीचा कॉपी बीटर आहे हा कॉफी बीटर मी अमेझॉनवरून परचेस केलेला आहे आणि त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हा कॉपी बीटर मी दोनशे एकोणचाळीस म्हणजेच टू थर्टी नाईन रुपीजला घेतलेला आहे हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कॉफी कशी होते याचा रिझल्ट पाहिल्यानंतर हा मिल्क फ्लोटर घेण्यासाठी तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही तो परचेस करू शकता या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाही मी इथे फक्त तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करणार आहे या कॉपी बीटरचा उपयोग करून आपण कॅपे चेनू बनवू शकतो लॅटे बनवू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे शेक्स बनवू शकतो शिवाय सलाड ड्रेसिंग बनवू शकतो शिवाय आपण ऑमलेट बनवू शकतो कोणत्याही डेजर्टला टॉपिंग करायचं असेल तरीसुद्धा आपण या कॉपीबीटरचा उपयोग करू शकतो त्याचबरोबर सुद्धा बनवू शकतो या बॉक्स मध्ये या मिल्क फ्लॉटर शिवाय एक नोट आलेली आहे आणि त्याचबरोबर सेल्फ ॲडेसिव्ह हुक आहे ते आपण भिंतीला लावू शकतो आणि त्याच्यावरती हे मिल्क फ्लॉटर स्टँड करू शकतो इथे पाहू शकता तुम्ही हाताळायला एकदम इझी असणारं हे मिल्क ला फ्लॉटर आहे आणि इथे त्यांनी जे स्टँड दिलेलं आहे ते आपण भिंतीला लावायचं आहे आणि आपला यूज करून झाल्यानंतर हे मिल्क फ्लॉटर त्याच्यामध्ये आपण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून हे जास्त दिवस एकदम छान असं टिकतं आपण इथे तिथे ठेवलं तर मग ते खराबसुद्धा होऊ शकतं हे मिल्क फ्लॉटर एकदम कमी जागेत बसतं आणि हे हाताळायलासुद्धा एकदम इझी आहे शिवाय आपण हे कुठेही बाहेर जातानासुद्धा कॅरी करू शकतो जेव्हा हे मिल्क फ्लॉटर आपल्याकडे डिलिवर्ड होतं तेव्हा त्यासोबत आपल्याला सेल दिलेलं नसतात म्हणजेच बॅटरी त्यासोबत आलेले नसतात इथे त्यांनी ड्यू टू सेफ्टी रेग्युलेशन असं इथे नोटमध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे आपल्याला बाहेरून विकत घेऊन यामध्ये बॅटरी वापरायच्या आहेत त्याच्या टॉपला हे ऑन ऑफ बटन आहे ते थोडं पाठीमागे सरकवून ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा बॅटरी यामध्ये टाकायच्या आहेत इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॅटरीज आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे पॅक करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही वरून हे बटन प्रेस केल्यानंतर हा मिल्क फ्लॉटर लगेच चालू होतो इथे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की यामध्ये आपल्याला न्यू बॅटरीज वापरायच्या आहेत आपण वापरलेले किंवा आपल्याकडे घरी शिल्लक असलेले असे कोणतेही बॅटरीज यामध्ये वापरायचे नाहीत नवीन बॅटरी आणून ते यामध्ये वापरायचे आहेत शिवाय या बॉक्स वरती त्यांनी सर्व इंस्ट्रक्शन्स दिलेले आहेत यानंतर आपण या मिल्क फ्लॉटरचा वापर करून कॉफी कशी बनवायची ते पाहणार आहोत इथे मी एक कप एवढं दूध घेतलेलं आहे ते दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे इथे मी हे दूध पहिलाच उकळून घेतलेलं होतं पण हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं थंड होतं त्यामुळे मी हे गरम करून घेते आहे तुमच्याकडे जर तयार दूध गरम असेल तर तुम्ही हे डायरेक्ट वापरू शकता इथे मी या दुधामध्ये एक चमचा एवढी साखर टाकलेली आहे साखर आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर त्या कपामध्ये मी कॉफी टाकून घेतलेली आहे कॉफी आणि साखर ही आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो तर आता इथे आपण या मिल्क फ्लॉटरचा वापर करणार आहोत आणि एकदम फोमियाशी कॉफी बनवणार आहोत इथे आपण दुधामध्ये साखर टाकलेली आहे याऐवजी आपण या, या कॉफीमध्ये साखर टाकून त्यामध्ये एक ते दोन चमचा एवढं पाणी टाकून त्यामध्ये या कॉफी फ्लॉटरनी किंवा मिल्क फ्लॉटरनी याला फेटूसुद्धा शकतो किंवा मग साखर दुधामध्ये टाकून त्यातील थोडंसं दूध यामध्ये घेऊन त्यानंतरसुद्धा याची कॉफी बनवू शकतो आपल्याला जसं इझी वाटेल त्या पद्धतीने आपल्याला कॉफी बनवायची आहे इथे पाहू शकता तुम्ही आपण अगदी पाच ते दहा सेकंद फेटल्यानंतर यामध्ये फेस जमा झालेला आहे याच पद्धतीने आपल्याला अर्धा ते एक मिनिट असं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये राहिलेलं दूधसुद्धा टाकायचं आहे आणि त्यानंतरसुद्धा आपल्याला याला छान असं फेटून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि आपली कॉफीही तयार झालेली आहे या फ्लॉटरचा वापर करून आपण कोल्ड कॉफीसुद्धा को बनवू शकतो तीसुद्धा अगदी छान बनते इथे आपल्याला तीस सेकंदापर्यंत फेटल्यानंतर या पद्धतीचा फोम याच्यावरती आलेला आहे इथे पाहू शकता तुम्ही यानंतर यावरती मी थोडीशी कॉफी स्प्रिंकल करून घेणार आहे यामुळे याचा फील अगदी बाहेर आपण ज्या पद्धतीने कॉफी पितो तसा येतो तर इथे पाहू शकता तुम्ही किती हलकी फुलकी आणि एकदम फोमी अशी कॉफी आपली बनवून तयार आहे आणि याची टेस्टसुद्धा अगदी छान लागते तुम्हीसुद्धा या पद्धतीने या मिल्क फ्लॉटरचा वापर करून अशी कॉफी नक्की बनवून पहा आता आपण पाहणार आहोत की हा मिल्क फ्लॉटर उपयोगी आहे की निरुपयोगी आहे मी याला एक महिना वापरलेला आहे आणि मला हा खूपच उपयोगी असा वाटलेला आहे याच्यातील एक गोष्ट मला फक्त आवडली नाही ते म्हणजे याचा कलर जेव्हा हा बॉक्स पाहिला तेव्हा मला असं वाटलं की याचा ब्लॅक कलर असेल पण त्याचा असा हा कलर आलेला आहे हा कलर मला बिलकुलसुद्धा आवडलेला नाही फक्त ही गोष्ट सोडली तर हा मिल्क फ्लॉटर हा एकदम उपयोगी असा आहे तुम्ही हा नक्की बाय करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू